Pudhcha Paaul. तेजस्विनी मी तुमच्याशी कशी वागले, तुमचे वडील तुमच्याशी कसं वागले याबद्दल मला काहीच विचारायचं नाही, पण या सगळ्या प्रकरणात तुम्हाला काय सहन करावं लागलं हे मात्र कोर्टाला ऐकायला नक्कीच आवडेल. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. अक्का साहेब विनाकारण साक्षीदाराला इमोशनल करण्याचा प्रयत्न करत आहेत. लग्नाच्या आधी काय घडलं त्याचा आणि या केसचा काही संबंध नाही. संबंध आहे जज साहेब. या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली ती तेजस्विनी आणि सत्यजितच्या प्रेम प्रकरणापासून. आणि प्रेम तीच माणसं करतात ज्यांना भावना असते. तेव्हा एका व्यक्तीच्या भावना जर दुसरा माणूस समजून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यात गैर काय? ऑब्जेक्शन ओव्हरऑल. तेजस्विनी, तुम्ही जेव्हा प्रेमात पडलात तेव्हा तुम्हाला समजून घेणारं तुमच्या आजूबाजूला कदाचित कोणी नव्हतं, पण आज मात्र तुम्हाला काय वाटतंय ते हे कोर्ट ऐकायला तयार आहे. बोला तुम्ही. साहेब, मी आता जे काही बोलेन ते कोर्टाच्या नियमामध्ये साक्षी पुराव्याच्या चौकटीत कितपत बसेल मला माहीत नाही, पण मी आज अनेक मुलींचा आवाज होऊन बोलणार. जे काही बोलेन ना ते अगदी मनापासून आणि खरंखुरं असेल, कारण आमच्यासारख्या मुलींना जिथे जगण्याची संधी नाकारली जाते तिथे बोलण्याची कुठून मिळणार नाही. आमचा भाऊ जन्माला येतो, वेढे वाटले जातात सगळीकडे, पण आम्ही जन्माला आलो की बत्तास. इथूनच आमच्या वेगळेपणाला सुरुवात होते. मग ते घर कुठलंही असू दे, गरीबाचं असू दे, श्रीमंताचं असू दे, चिकलेल्या माणसाचं असू दे किंवा ठार अडाणी माणसाचं असू दे, या घराला आहे ना बाहेरून त्याची एक जात असली ना तरी आतून एक पोट जात असते, मुलीची जात. तिने कोणाशी बोलायचं, किती बोलायचं, कसं बोलायचं, घराबाहेर किती वाजता पडायचं, घरात कितीला यायचं.